मराठी क्लास थर्ड व्याकरण सर्वनाम। या धड्यात आपण सर्वनामांची ओळख करून घेणार आहोत। सर्वनामे, सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द। वाक्यात अनेक वेळा होणारा नामाचा उच्चार टाळण्यासाठी नामांच्या ऐवजी मी, तू, तो, आपण, आम्ही, तुम्ही, ती, ते, कोण यांसारखे शब्द वापरतो। नाम का मतलब है नाउन या संज्ञा जो होती है। थोड़ा रिकॅप हम करते हैं। नाम क्या होता है? वस्तु, व्यक्ति, स्थळ किंवा प्राण्याच्या नावाला आपण नाम म्हणतो। द नेम ऑफ द पर्सन, प्लेस, थिंग और एनिमल इज कॉल्ड एज नाउन। वस्तु, व्यक्ति, स्थल या प्राणी के नाम को हम संज्ञा कहते हैं, बराबर। तो संज्ञा के अलावा या नाम के अलावा या नाउन के अलावा हम किसी और शब्द का इस्तेमाल करते हैं क्योंकि उसका इस्तेमाल बार बार ना हो। जैसे कि रमेश एक लड़का है, रमेश बहुत अच्छा है, रमेश तीसरी कक्षा में पढ़ता है, रमेश ऐसे बार बार रमेश 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 करने से अच्छा रमेश एक लड़का है, वह तीसरी क्लास में पढ़ता है। यहाँ पे वह जैसे सर्वनाम है वैसे ही तो ये सर्वनाम है मराठी में। तो सर्वनाम म्हणजे काय? वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द। द वर्ड वी यूज इनस्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड एज प्रोनाउन। तो बहुत बार ऐसा होता है वाक्य में अनेक वेड़ा होणारा नाम आता उच्चार, मतलब बार बार नाउन आता है या संज्ञा आती है, तो उसका उच्चार अवॉइड करने के लिए हम सर्वनाम का इस्तेमाल करते हैं। जैसे कि मी, अगर मैं बोल रही हूँ मेरा नाम पायल है, तो मैं खुद के लिए मी यूज करूंगी, और अगर किसी और के लिए बोल रही हूँ तो तू यूज करूंगी, किसी और थर्ड पर्सन के लिए बता रही हूँ तो यूज करूंगी। वी मतलब अपन, आम ही, अस जब यूज करेंगे, तुम ही, ती, शी, ते, इट, कौन या सारखे शब्द वापरतो। उदाहरणार्थ, महेश सकाळी 7:30 उठतो, तो 9 शाळेत जातो, तो शाळेत शिक्षकांनी शिकवलेले लक्ष देऊन ऐकतो। अभी यहाँ पे देखिए, महेश एक बार यूज हुआ है, ये जो महेश लिखा है ये नाउन है या संज्ञा है किंवा नाम है। आणि जर प्रत्येक वेळेस मी महेश 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 असं हे केलं असतं तर कसं वाटलं असतं? महेश सकाळी 7:30 उठतो, महेश 9 शाळेत जातो, महेश शाळेत शिक्षकांनी शिकवलेले लक्ष देऊन ऐकतो। तर प्रत्येक वेळेस महेश महेश असं टाळण्यासाठी फक्त एक वेळ हे नाम इथे संबोधलेलं आहे, बताया है नाम, उसके बाद उसके प्रोनाउन्स यूज किए हैं। तो एक लड़का है वो इसीलिए तो यूज किया है। अगर यहाँ पे लड़की का नाम होता तो ती यूज करते, अगर यहाँ पे किसी थिंग या प्लेस का नाम होता तो ते यूज करते, अगर यहाँ पे ग्रुप ऑफ पीपल का नाम होता तो आम ही यूज करते या अपन यूज करते या तुम ही यूज करते। तो शाळेत शिक्षकांनी शिकवलेले लक्ष देऊन ऐकतो। तो संध्याकाळी 5 शाळेतून घरी येतो, घरी आल्यावर हातपाय धुतो, तो मित्रांबरोबर खेळायला जातो, नंतर तो गृहपाठ करतो, तो 8:30 जेवतो, तो थोडा वेळ टीव्ही पाहतो। या परिच्छेदात पहिल्या वाक्यात महेश शब्द आला आहे, नंतरच्या सर्व वाक्यात महेश ऐवजी तो हे सर्वनाम वापरले आहे। उदाहरणे, एक्झाम्पल, ते पुस्तक वाचायला द्यायची, यहाँ पे सर्वनाम लिखे, कौन सा है इसमें? ते। त्याने वेगळा मार्ग शोधला, त्याने, आनंदाने त्याचा चेहरा फुलला होता, त्याचा, मोर आपल्या सौंदर्याची स्तुती करायचा, आपल्या, तू उंच उडू शकत नाहीस, तू, तुम्ही उद्या सहलीला जाणार आहात का? तुम्ही, श्रीरामानी तिच्या पाठीवरून हात फिरवला, तिच्या। सरावासाठी प्रश्न, खालील वाक्यांमध्ये योग्य सर्वनाम लिहा। डॅश माझा चेंडू आहे, तो येईल का ती येईल? चेंडू मतलब बॉल, तो वो हम हमेशा तो बोलते हैं, तो चेंडू माझा आहे, तो माझा चेंडू आहे। डॅश रंग लाल आहे, आम्ही त्याचा, आम्ही रंग लाल आहे येईल का? नाही, त्याचा रंग लाल आहे। डॅश लवकर घरी जा, त्याची लवकर घरी जा, नाही येणार। तुम्ही लवकर घरी जा। डॅश सर्व मिळून खेळ खेळू, आपण सर्व मिळून खेळ खेळू। डॅश माझी छत्री नाही, ती माझी छत्री नाही। छत्री को हमेशा हम स्त्रीलिंग यूज करते हैं, जैसे बॉल को हमेशा हम पुल्लिंग यूज करते हैं। खालील वाक्यातील सर्वनामांचा अधोरेखित, सर्वनामांना अधोरेखित करा। अधोरेखित करा म्हणजे अंडरलाईन करा। तो दररोज नदी किनारी जायचा, तो दररोज नदी किनारी जायचा, श्रीरामांनी त्याला बोलवून घेतले, त्याला।
ते अहिंसेचे पुजारी होते, ते आमची काळजी घेतात, त्याच्या हातात आपण काठी देऊया, आम्ही उद्या नाशिकला जाऊ, आम्ही तुला तबला वाजवता येतो का? मी शाळेतून 5 वाजता घरी आलो। तो हम क्विक रिकॅप कर लेते हैं। नाम म्हणजे काय? वस्तु, व्यक्ति, स्थळ किंवा प्राण्याच्या नावाला नाम म्हणतात। द नेम ऑफ द पर्सन, प्लेस, थिंग और एनिमल इज कॉल्ड एज नाउन। वस्तु, व्यक्ति या स्थल या प्राणी के नाम को संज्ञा कहते हैं। तो सर्वनाम किसे कहते हैं या प्रोनाउन किसे कहते हैं? द नेम यूज्ड इंस्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड प्रोनाउन। नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात। संज्ञा की जगह पे इस्तेमाल किए जाने वाले शब्द को सर्वनाम कहेंगे। तो सर्वनामांची उदाहरण काय? मी, तू, तो, आपण, आम्ही, ती, ते, कोण अशी उदाहरण आहेत। व्याकरण सरावासाठी प्रश्न प्रॅक्टिस के लिए दिए गए हैं। खालील शब्दांचे विरोधार्थी शब्द लिहा, यानी विलोम शब्द लिखने या अपोजिट वर्ड्स। गोड, कडू। रात्र, दिवस। चांगले, वाईट। सापडले, हरवले। सत्य, असत्य। खालील वाक्यातील नामे ओळखून त्यांच्याखाली रेघोडा। खालील वाक्यातली नामं ओळखायची आहेत आणि त्यांच्याखाली रेघोड्याचे किंवा अंडरलाईन करायचे। नाम म्हणजे काय? वस्तु, व्यक्ती, स्थळ किंवा प्राण्याच्या नावाला नाम म्हणतात। तो यहाँ पे मोहन माझा मित्र आहे, तर मोहन हे एका व्यक्तीचं नाव आहे किंवा मुलाचं नाव आहे। उद्या मी नागपूरला जाणार आहे, आता उद्या आणि मी हे सर्व नाम। नागपूरला, उद्या मी नागपूरला जाणार आहे मध्ये मी हे सर्वनाम आहे आणि नागपूर हे नाव आहे, प्लेसचं नाव आहे। केतकी माझ्या वर्गात आहे। कृष्णा नदीला पूर आला। रोहन परीक्षेत पहिला आला। मोराला स्वतःच्या रूपाचा फार गर्व होता। कंसातील योग्य सर्वनामे निवडून खालील वाक्य पूर्ण करा। यहाँ पे हेल्प बॉक्स दिया गया है, ब्रैकेट में कुछ सर्वनाम दिए गए हैं आपको लिखने। राजेंद्र डैश मित्र है। राजेंद्र आम्ही येईल का, त्याचा येईल का, तो, त्याने, माझी, ते, मी। राजेंद्र त्याचा मित्र आहे। उद्या डॅश रत्नागिरीला जाणार आहे। उद्या मी रत्नागिरीला जाणार आहे। कावेरी डॅश वर्गमैत्रीण आहे। कावेरी माझी वर्गमैत्रीण आहे। त्याने चेंडू उंच उडविला। आम्ही फिरायला जाणार आहोत। तो बाजारात गेला आहे। ते खूप हुशार आहे। खालील वाक्यात विरामचिन्हांचा उपयोग करून ते वाक्य पुन्हा लिहायचे। खारी तुझी मूर्ती फार छोटी आहे। खारी तुझी मूर्ती फार छोटी आहे। तो ये एक डायलॉग है, इसीलिए उद्गारवाचक चिन्ह खारी के बाद तुझी मूर्ती फार छोटी आहे, फुल स्टॉप। 1942 भारत छोडो आंदोलन हे आंदोलन छेडले, फुल स्टॉप आहे। शिंपी म्हणाला कसली टोपी, तो शिंपी म्हणाला, तो उसके डायलॉग आहे, तो कॉमा इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट, कसली टोपी इन्व्हर्टेड कॉमा क्लोज अँड क्वेश्चन मार्क। एक होता उंदीर, फुल स्टॉप। राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान, तो ये भी डायलॉग ही है, तो उद्गारवाचक चिन्ह है। तू असे का करतेस, क्वेश्चन मार्क। तो यहाँ पे जब भी किसी के मुंह से कुछ डायलॉग्स निकल रहे या उद्गार निकता है, तेव्हा डबल इन्व्हर्टेड कॉमा, एक्सक्लेमेटरी मार्क किंवा जर क्वेश्चन असेल तर क्वेश्चन मार्क असं तुम्ही यूज करू शकता। इसके अलावा अगर आपके टीचर ने कुछ अलग दिया हो तो आप उसे रेफर जरूर कीजिएगा। तर याचा सराव करा, व्हिडिओ परत परत पहा, तर कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाईल। इसी के साथ ही सर्वनाम ये टॉपिक यहाँ पे खत्म होता है। प्रेरणास प्लान को सब्सक्राइब ना किया हो तो जरूर कर देना। मिलती हूँ अगली वीडियो में। मेरे और भी चैनल है, उसकी लिंक डिस्क्रिप्शन में है, आप अगर उनको भी सब्सक्राइब करेंगे तो मुझे बहुत खुशी होगी। बाय बाय।